नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती सहकार्यावरती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि शेवटी काँग्रेसचा हा अंतर्गत विषय, कोणी कोणाचा गेम लावला आणि कोणी कोणाचा गेम केला याच्याशी भारतीय जनता पार्टीला कुठलंही कर्तव्य नाही आहे। ती त्यांची सुंदर उपसुंदाची लढाई काँग्रेसमध्ये आहे आणि त्यामुळं काँग्रेस समूळ नष्ट होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, त्यामुळं त्यांच्या अंतर्गत विषयावरती मी काही बोलू इच्छित नाही आहे। परंतु उमेदवाराने भारतीय जनता पार्टीचे आभार मानलेले आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीने संपूर्ण या मतदारसंघामध्ये सत्यजित तांबे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे। एक तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ते या जिल्ह्याचे प्रभारी आहेत, आणखी जिल्ह्यामध्ये यायचं आहे, ते जिल्ह्याच्या मध्ये येण्याच्या अगोदरच एवढी पडझड झाली आहे, तर ते आल्यानंतर पहा आता काय काय होतं आहे। ते नक्की तुम्हाला वाटतं आहे तसं नक्की या नगर जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही।